सुधीर मुनगंटीवार यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की येत्या काळामध्ये सचिन आहेत. गेले दोन दिवस ज्या पद्धतीने आक्रमक रीतीने विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाने आम्ही सर्वांनीच उपसभापती बदलच्या ज्या गोष्टी केल्या, विशेषतः दुबारा पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही, आणि आजही दोन लक्षवेधीच्या माध्यमातून देखील चर्चा घडवण्याचं काम केलेलं आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार हे गेल्या 15 वर्ष मी ज्यावेळी आमदार होतो, सत्तेतला आमदार होतो, त्यावेळी ते विरोधी पक्षामध्ये बसायचे आणि कधीकधी ते भविष्यवाणी, कधीकधी ते श्राप आशीर्वाद असे शब्द त्यांच्या अनेक वेळा मी ऐकलेले आहेत, आणि म्हणून लगेच भरावून जाण्याची किंवा असं संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही. आणि आज त्यांनी सांगितलं की बाबा मी भविष्यवाणी करतो, पण कदाचित ते नाव सचिन अहिर बोलताना त्यांनी अहिर असं नाव सांगितलं असता असावा. त्याला कारण असं आहे की हेच अहिर नाव त्यांनी लोकसभेमध्ये जर ठेवलं असता तर आज तिकडे खासदार त्यांचा निवडून आला असता, कदाचित त्यांनी ती भाकीत केली असावी. आणि मला असं वाटते ती भाकीत जरी ठरली तरी देखील त्यांचा अजून प्रमोशन व्हायला काही हरकत नाही. आज सर गिरीश महाजन पण बोलले, आणि म्हणून आज आम्ही गमतीने हेही सांगण्याचं काम केलं की बा आम्ही जर तिकडे यायला लागलो तर तुमचे जे बसलेले आमदार आहेत ते हळूहळू मागे चाललेले आहेत, अशी वेळ यायला नको का ते आमदारच बाहेर जातील की काय अशी आत्ता अवस्था होते. ह्याचा अर्थच असा आहे की बा हे जे सांगून एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा केवळवाणी प्रयत्न होता, आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पूर्ण ताकदीने विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली मी असेन, अनिल परबजी असतील, आम्ही सर्व मिळून घेऊन, सर्व आमदार मिळून घेऊन मजबूतीने काम करण्याचं काम आम्ही करतोय. जरूर रही क्योंकि आपने देखा होगा की एनडीए को भी एक सभी पक्ष विपक्ष की एकजुट देखकर मीटिंग लगानी पड़ी और तारीख भी उन्होंने आज की तय की, और 38 एनडीए के सदस्य है ये उनको बोलना पड़ रहा है. इसका मतलब ही ऐसा है कि 27 के विरुद्ध में 38 लोगों की लड़ाई है. जो बीजेपी कह रही थी कि ये लड़ाई पूरे विपक्ष हमारे विरुद्ध में एक हुए, वो चेहरा भले बीजेपी का होगा लेकिन अंतर्गत 38 पार्टियां हैं जो उनको लेना है. और आप देख रहे हैं कि कुछ पार्टी के लोग यहाँ पे महाराष्ट्र में मंत्रिमंडल नहीं मिल रहा है इसके लिए नाराजगी व्यक्त कर रहे हैं. कुछ तो पार्टी के लोगों ने कहा कि 18 तारीख तक के आज तक के अगर हमारा निर्णय नहीं हुआ तो कल हमारी हम जाहिर भूमिका करेंगे. तो मुझे लगता है कि एनडीए ये सिर्फ आश्वासनों के ऊपर एक साथ आई है, जबकि हमारी जो विपक्ष की जो 27 पार्टियां हैं वो एक विचार से एकत्रित आई है, और विशेष तौर के ऊपर एक सुखद भूमिका ये है कि देश की घटना को बचाना है तो हम लोगों को साथ में रहना पड़ेगा. हमारे वैचारिक मतभेद हो सकते हैं, हमारी पार्टी की विचारधारा अलग अलग हो सकती है, लेकिन जहाँ देश की संगठना और देश की संविधान की बात होती है हम सब लोग एक है, और मुझे लगता है कि आज वो एक तरीके से कामयाब हो गए.